नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आहे आज एकोणवीस मे आता लगेच रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा अलर्ट आहे तर काही भागांमध्ये आता लगेच संध्याकाळी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे छोटी सपेटा आहे मित्रांनो आज रात्रभरात महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये मध्यरात्रीनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता सध्या स्थितीला नाशिकपासून तर इकडं पुणे पुण्याच्या दक्षिण परिसरापर्यंत एक हवेचे जोड क्षेत्र बनलेलं बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे येथील आसवाच्या परिसरात मित्रांनो ढगाळ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे यातील काही परिसरामध्ये रात्री वादळी पावसाची शक्यता आहे पुढे आपण बघणारच आहोत त्यामध्ये मित्रांनो दक्षिण भाग रत्नागिरी तसेच आसपासचा परिसर राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये ठिकठिकाणी तीक हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे कोडोली कोडोलीचा दक्षिण परिसर निपाणी कोल्हापूर कुरडवाड तसेच सांगली कुडाची अथानी तासगाव इकडं कुची इस्लामपूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे आता लगेच संध्याकाळी या परिसरामध्ये पावसाला सुरुवात होताना बघायला मिळेल बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त सातारा चिपलून वडूज आसपासचा परिसर येथे देखील विखुलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण राहील आता लगेच संध्याकाळी या परिसरामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो हे जे हवेचे जोड क्षेत्र बनलेले आहे याच्या प्रभावामुळे आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे पावसाचा जोर जरी कमी असला उत्तरी परिसरामध्ये तरी पण तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे वाऱ्यासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मराठवाड्यातील दक्षिण पट्ट्यामध्ये आता लगेच संध्याकाळी आणि रात्री पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव तसेच सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये विखुरेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहणार आहे ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता सर्वत्र हा पाऊस नाही यातयुक्त नाशिक नाशिकचा उत्तरी परिसर नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात काहीसं ढगाळ वातावरण फक्त काही काही ठिकाणी बघायला मिळू शकते पाऊस जोर कमी राहील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आज रात्री काही जिल्ह्यांना जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे तर त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता दक्षिण विदर्भ नागपूर विभागातील दक्षिण परिसर चंद्रपूर गडचिरोली कापसी कंकेर देसाईगंज ताडोबा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे गडचिरोली आणि आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे आज संध्याकाळी आणि लगेच रात्री देखील या भागांमध्ये पाऊस जोर राहणार आहे मध्यरात्रीपर्यंत मध्यरात्रीनंतर देखील या परिसरामध्ये खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीचा दक्षिण परिसर भामरगड अहेरी असिफाबाद आणि आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पाऊस होण्याची या परिसरामध्ये शक्यता आहे या व्यतिरिक्त नागपूर भंडारा गोंदी या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात काहीसे ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवतमाळ या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल पावसाची शक्यता तशी बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर आहे एखाद्या ठिकाणी तसेच घाटमात्याच्या ठिकाणी तुरळक भागामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता नाकारता येणार नाही काही परिसरांमध्ये दे मध्यरात्रीनंतर देखील पाऊस जोर आहे तो राहण्या राहण्याची शक्यता आहे मध्यरात्री पुणे विभागातील तसेच नगर विभाग नगरच्या दक्षिण परिसरामध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे इंदापूर करमला पुणे पुणे आणि आसपासच्या परिसरावर दौंड बारामती या परिसरामध्ये थीक ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर एखाद्या ठिकाणी इंदापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील मध्यरात्रीपर्यंत बघायला मिळू शकतो सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये विखुर्ले स्वरूपात ढगाळ वातावरण तसेच तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस शक्यता विजांच्या गडगडाटासह ढगांच्या गडगडाटासं हे मध्यरात्री देखील तुरळक ठिकाणी पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो मराठवाड्यातील दक्षिण परिसर नांदेडचा एकदम कडीचा दक्षिण भाग तसेच आसपासचा परिसर दक्षिण पट्टा एकदम कडीचा लगतचा परिसर या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे शेजारच्या राज्यालगतचा जो काही भाग आहे त्यामध्ये शेजारच्या राज्यामध्ये खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे त्यामुळे जो काही लगतचा लगतचा परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री आणि मध्यरात्रीनंतर देखील पहाटेपर्यंत काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो युती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद